हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुमचं सर्वांचं अश्विनी मायक्रम आर्ट चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण मायक्रमचं झुंबर बघणार आहोत दिसायलाही खूप सुंदर दिसे बनवायलाही खूप सोपे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल चॅनल सबस्क्राईब करा शेजारीच बेल लायकन तसे बेल आयकनवरही क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया बघा इथे मी झुंबर करण्यासाठी एक छोटी रिंग घेतलेली आहे दीड इंची आता त्या रिंगमध्ये मी मायक्रमचे टेन कॉड टाकून घेणार आहे प्रत्येक कॉड ही टू मीटरची आहे बघा मी इथे दहा कॉड घेतलेले आहेत मायक्रोनचे प्रत्येक कॉड ही दोन दोन मीटरची घेतलेली आहे असे मी सेम पार्ट्समध्ये डिवाईड करून टाकणार आहे बघा मी सर्व कॉर्ड रिंगमध्ये टाकून घेतलेले आहेत आता पुन्हा एक मी सेपरेट ब्ल्यू कलरची एक एक मीटरची एक कॉर्ड घेतलेली आहे त्या कॉर्डने मी आता सिम्पल्स क्युअरनट करून घेणार आहे बघा एक कॉड घेतलेली आहे ब्ल्यू कलरची ते कोर्डनी मी आता सिंपल्स क्युअरनट करून घेणार आहे मी अशाच खाली एक आठ ते नऊ सिंपल्स नट करून घेणार आहे बघा मी नॉट करून घेत आहे बघा मी एकाखाली एक नॉट करून घेतलेले आहेत आता आपले उरलेले जे कोड आहे ब्ल्यू कलरचे ते आपण कट करून बॅक साईडला चिटकवून देणार आहोत आता बघा मी येलो कलरचे चार कॉड घेतलेले आहेत आणि एकाखाली एक मी सिम्पल क्युअर नॉट करून घेणार आहे तीन बघा मी थ्री नॉट करून घेणार आहे एकाखाली एक येलो कलरच्या त्यानंतर एक मनी घालणार पुन्हा येलो पुन्हा तीन नॉट करणार पुन्हा मनी घालणार अशी सेम प्रोसेस मी पुढे करून घेणार आहे बघा मी थ्री नॉट बनवून घेतलेले आहेत आता मिडलच्या दोन कॉडमध्ये एक मणी घालून घेतलेला आहे पुन्हा आपण आता खाली थ्री नॉट करून घेणार आहोत म्हणजे तीन नॉट करून घेणार आहोत पुन्हा मणी घालणार आहोत अशी सेम प्रोसेस आपण पुढे करून घेणार आहोत बघा मी तीन नॉट करून घेतलेले आहेत पुन्हा मणी घालायचं आहे पुन्हा मणी नंतर मणी खाली थ्री नॉट करून घ्यायचे आहेत बघा सेम प्रोसेस मी करून घेतलेली आहे अशी सेम प्रोसेस आपण बाकी सर्व कॉडला करून घेणार आहोत अशी आपली आता एक लाईन बनवून घेतलेली आहे आपण अशी आपल्या टोटल फाईव्ह लाईन्स बनणार आहेत बघा सेम प्रोसेस मी करून घेतलेली आहे आपले पाच लाईन बनलेल्या आहेत आता इथे मी एक रिंग घेतलेली आहे आता त्या रिंगला मी हे सर्व कॉर्ड पॅक करून घेणार आहे बघा मी रिंगला सर्व कॉड पॅक करून घेत आहे प्रत्येक कॉर्ड ही पॅक करताना आपण डबल टाकायची आहे म्हणजे कॉड चांगल्या प्रकारे पॅक होते बघा सेम प्रोसेसने मी सर्व कोड पॅक करून घेणार आहे बघा सेम प्रोसेसने मी सर्व कोड पॅक करून घेतलेले आहेत आता पुन्हा आपण इथे येलो कलरचे ट्वेंटी कॉर्ड घेतलेले आहेत प्रत्येक कॉड ही वन मीटरचे आहे बघा मी इथे वीस कॉड घेतलेले आहेत प्रत्येक कॉड ही एक एक मीटरची आहे आता त्या पाचही पार्टमध्ये मी ते कॉर्ड टाकून घेणार आहे प्रत्येक पार्टमधे मी चार चार कॉड टाकून घेतलेले आहेत बघा एक कॉड टाकताना मी कशी डबल टाकत आहे म्हणजे आपली रिंग जी आहे ती पूर्ण कवर होते कुठे जागा शिल्लक राहत नाही बघा आपण आपली जशी न कॉट टाक तशी कॉड टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याशी डबल टाकून घ्यायची आहे बघा प्रत्येक पार्ट्समध्ये चार चार कॉड टाकून घ्यायचे आहेत बघा सर्व अशा सेम प्रोसेसने मी सर्व कोड टाकून घेतलेले आहेत बघा आता इथे मी ब्ल्यू कलरची कॉड घेतलेली आहे ही कॉड आपण पाच मीटरची घ्यायची आहे पण पाच मीटरची कॉड घेतली तर आपल्याला डिझाईन बनवायला अवघड जाईल म्हणून आपण इथे तीन तीन मीटरची कॉड घेतलेली आहे बघा मी कॉड घेतलेली आहे सेम पार्टमध्ये डिवाईड करून घेतलेली आहे आता आपण त्याची डिझाईन बनवून घेणार आहोत बघा एकदा वरच्या साईडनी कोट टाकायची आहे एकदा खालच्या साईडनी टाकायची आहे बघा एकदा वरच्या साईडनी एकदा खालच्या साईडनी असं करत आपल्याला सेम प्रोसेस पुढे करत जायचं आहे बघा एकदा वरच्या साईडने एकदा खालच्या साईडने अशी सेम प्रोसेस आपण थ्री टाइम्स करून घेणार आहोत त्यानंतर एक लटकन घालणार आहोत पुन्हा सेम प्रोसेस आपण थ्री टाइम्स करून घेणार आहोत बघा थ्री टाइम्स मी प्रोसेस करून घेतलेली आहे आता आपण एक लटकन घालून घेतलेलं आहे पुन्हा सेम प्रोसेस आपण थ्री टाइम्स करून घेणार आहोत बघा सेम प्रोसेस मी पुन्हा थ्री टाईम्स करून घेतलेली आहे आता आपण बघा येलो कलरचे चार कॉर्ड सोडून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्या रिंगला अशी आतून कॉट टाकून घ्यायची आहे ब्ल्यू कलरची बघा ब्ल्यू कलरची जी कोड आहे आपण ती अशी रिंगला टाकून आतल्या साईडनी टाकून बाहेर साईडनी पुन्हा आपण काढून घेतलेली आहे मध्ये मिडलला आपण मध्ये येलो कलरचे चार कॉर्ड सोडलेले आहेत प्रत्येक पार्ट्समध्ये आपल्याला चार चार कॉर्ड सोडायचे आहेत आणि मग ब्ल्यू कलरची कॉट टाकून घ्यायची आहे बघा पुन्हा मी सेम प्रोसेस करून घेत आहे थ्री टाईम्स मी सेम प्रोसेस करणार आहे पुन्हा एक लटकन घालणार आहे पुन्हा थ्री टाईम्स सेम प्रोसेस करून ब्ल्यू कलरची कॉर्डिंगला पॅक करून घेणार आहे बघा मी सेम प्रोसेस पुन्हा करून घेतली आहे पुन्हा आपण येलो कलरचे चार कॉड सोडणार आहोत त्यानंतर पुढे आपण ब्ल्यू कलरची रि ब्ल्यू कलरची कॉड पॅक करून घेणार आहोत अशी सेम प्रोसेस आपण पुन्हा पूर्ण रिंगला करून घेणार आहोत बघा आपण सेम प्रोसेस पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे आता आपले जे ब्ल्यू कलरचे उरलेले कोड आहेत आपण ते कट करायचे आहेत आणि बॅक साईडला चिटकवून द्यायचे आहेत आता बघा आपले जे खालचे येलो कलरचे कोड आहेत ते आपण कट करणार आहोत आणि त्याला लटकन लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कट करू शकता बघा मी आता फर्स्ट दोन कोड कट करून घेतलेले आहेत त्यानंतरचे नेक्स्ट दोन कोड आहेत त्यापेक्षा जास्त कट करणार आहोत बघा नेक्स्ट जे दोन येलो कलरचे कोड आहेत आपण ते त्यापेक्षा थोडं जास्त हाईटनी लांबीने कट केलेले आहेत असं सेम प्रोसेस आपण पुढे करत जाणार आहोत थोडं आपल्याला जास्त जास्त वाढवत जायचं आहे प्रत्येक वेळेस बघा अशा प्रोसेसने आपण सर्व कॉड कट करून घेणार आहोत प्रत्येक कॉड कट करताना कर आपण पुढे थोडं थोडं अंतर जास्त वाढवत जाणार आहोत आणि त्यानंतर आपण लटकन लावून घेणार आहोत बघा आपले लटकन लावून झालेले आहेत बघा आता आपण ती वरची जी आपली रिंग आहे ती आपण रिंग पॅक करून घेणार आहोत त्यासाठी मी एक येलो कलरची अर्धा मीटरची एक कॉड घेतलेली आहे आणि त्या कॉडने रिंग पॅक करून घेत आहे बघा आपली रिंग पूर्णपणे पॅक करून झालेली आहे आपले झंबर पण पन पूर्णपणे रेडी झालेली आहे पहा खूप सुंदर दिसते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू